नशेसाठी कुत्ता गोळीची विक्री करणाऱ्या टोळीला चेरबंद करण्यात अखेर नाशिक पोलिसांना यश आले. पाहूयाच त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. नाशिक बनलं नशेचं कुंभ. कुत्ता गोळी विकणारी टोळी गजाआड. पैशांसाठी नशेचा व्यापार. या आरोपींचे चेहरे नीट निरखून पहा. हे आहेत मृत्यूचे सौदागर. नाशिक पोलिसांनी नशेचा व्यापार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. ही टोळी तरुणांना, लहान मुलांना कुत्ता गोळीची विक्री करायची. सध्या या गोळीचं नाशिक मधल्या तरुणाईला व्यसन लागलंय. अगदी सहज आणि अवघ्या 10 रुपयात ही कुत्ता गोळी बाजारात मिळते. मात्र या गुन्हेगारांच्या अटकेनं नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश झालाय. त्यांनाही पकडलं असं. त्यांचे नाव आम्हाला प्रेम पवार व सिकंदर शेख असे कळले. त्यांच्या मी झडती घेतल्या होत्या 2 पंचांसमक्ष. तर त्यांच्याकडे आम्हाला NDP संबंधाने नायट्रो पाम टॅबलेट्स नावाच्या ज्या बॅन केलेल्या आहेत NDP ॲक्टनुसार, त्या आम्हाला गोळ्या मिळून आल्या. आम्ही जप्त केलेलं आहे. जप्त केल्यानंतर आम्ही आरोपींना तिथसर अटक करून मान्य न्यायालया पुढे तपास करत आहोत. या गोळीत उत्तेजक रसायनांचं मिश्रण असतं. गोळीच्या सेवनानं संपूर्ण शरीर बधीर होतं. शरीराला वेदनाही जाणवत नाही. माणसाला बेभान झाल्यासारखं वाटतं. गोळीचं सेवन करणारी व्यक्ती कोणतंही कृत्य करण्यास मागे पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असं म्हटलं जातं. लहान मुलांमध्ये आणि तरुणाईत या गोळीची जास्त क्रेज आहे. मात्र या गोळीच्या सेवनानं तरुणाई गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतीय. कुत्ता गोळीच्या माध्यमातून एक अख्खी पिढी बर्बाद करण्याचं काम ही टोळी करतीय. आता या नशेच्या व्यापारात आणखी कुणाकुणाचा हात अडकलाय याचा शोध पोलीस घेत आहेत. अभिजित सोनावणे, साम TV, नाशिक.